नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव शिवम रवींद्र लोखंडे. मी इत्ता 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आहे. तर चला तर आपण व्हिडिओ सुरू करू. तर या व्यक्तीचे नाव आहे पाची जादू. आपण सर्वांना माहितीच आहे की वर्ग काढणं ही खूप कठीण गोष्ट असते, पण यालाच थोडं सोपं करण्यासाठी मी ही युक्ती घेऊन आलो आहे. ही युक्ती फक्त ज्या संख्यांच्या एकक स्थानी पाचा अंक असतो त्यालाच लागू पडते. तर चला सुरू करू. जर आपल्याला 75 वर्ग काढायचा असेल तर 75 × 75 करावं लागेल, तेव्हा उत्तर येईल 5625. तसंच जर का एखाद्या दुसऱ्या संख्येचा वर्ग काढायचा असेल तर त्याच संख्येने त्याच संख्येला गुणावं लागेल, तेव्हा उत्तर येईल. पण युक्तीने हे काही करायची गरजच भाकत नाही. तर चला युक्ती बघू. तर युक्तीत सगळ्यात पहिल्यांदी स्टेप जी पहिली स्टेप आहे ती आहे, ह्यो जो दशक स्थानचा अंक आहे 7, या 7ला अधिक 1 करायचंय. 7 अधिक 1 उत्तर येतं 8, म्हणजे दशक स्थानचा अंक अधिक 1 इथं आला 8. आणि जे उत्तर येईल त्यालाच त्या दशक स्थानच्या अंकाने गुणायचं आहे. तर इथे गुणलो तर उत्तर आलं 56. आणि हा जो 5 आहे हा 5 × 5 करायचा आहे. प्रत्येक याच्यात जिथे लास्टला 5 आहे, म्हणजे या युक्तीत प्रत्येक याच्यात 5 × 5 करून 25. आणि उत्तर येतं तुम्हाला दिसत असेल, उत्तर येतं 56 × 25. हे जे 2 अंक आहे, जो पहिलं उत्तर येतं त्याला पहिल्यांदा लिहायचं, जे खाली उत्तर येतं 25 ते शेवटी लिहायचं. उत्तर आलं 5625 इथेही आणि इथेही. दोन्ही स्टेप एकदम सोप्पा आहे, पण 75 × 75 करायला खूप वेळ जाईल, पण ही स्टेप करायला वेळ जात नाही. आणि जर तुमचा जो 75 जागे म्हणजे 100 पुढे अंक असेल तर ते ही करण्याची स्टेप तुम्हाला दाखवून देतो. तर ती करणे ही अतिशय सोपी आहे. तर पहिल्यांदा 105 हा अंक घेतला, वर्ग 105 वर्ग काढायचा आपल्याला. 105 × 105 उत्तरी माझ्या अंदाजे 11025. आणि आता सोप्या युक्तीने बघायचं तर आता 10 हा जो 1 नंबरचा अंक, हे जे पहिले 2 अंक असतात त्याला खाली घ्यायचे, 10 × 11 त्याच्या पुढचा अंक 11 11. उत्तर आलं 110 बरोबर. त्यानंतर हॅजिनो 5 × 5 उत्तर येतं 25. आणि खाली उत्तर आलं 110 25 11025. तर बघा किती सोपी युक्ती आहे. तर इच्छा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. नमस्कार.